बघा बिर्याणी तयार आहे आणि बिर्याणीबरोबर जर रायता नसेल किंवा पापड नसेल तर मजा येते का हो? सोप्पा रायता आहे बिर्याणीचा रायता. फक्त गंमत कशी होते की आपण जेव्हा रायता घरी करतो तो रायता फैल जाता आहे असं म्हणतात की नाही, एक म्हण आहे रायता फैल जाना. इसका मतलब क्या होता है कि रायत्यामध्ये जे पाणी असतं, दह्यामध्ये जे पाणी असतं ते पूर्ण ताटात पसरणं आणि मग प्रत्येक पदार्थाला जी एक वेगळी चव असते ती आपल्याला मिळत नाही, कारण त्याच्यात रायता फैललेला असतो. तर ये रायता फैलना नहीं चाहिए, इसलिए क्या करना है चलिए देखते. आणि सगळ्यात पहिले दही जे असतं, दही दही छान मलाईचं दही घ्यायचं. आणि आता मलाईचं दही म्हणजे काय हो? खूप सोपा प्रकार आहे. मलाईचं घट्ट दही पाहायचं आहे कसं करायचं? आयचं बटन दाबा, लगेच मिळेल तुम्हाला. तर हे मलाईचं दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही. हा पहिला नियम. तर रायत्याचा पहिला नियम काय? दही फेटून घेणे. आणि आता दह्यातले दोन तीन तुम्हाला क्लुप्त्या सांगतो की काय काय होतं नेमकं. कधी तुम्ही बाजारातून दही आणता मग त्यामध्ये पाणी जास्त असेल तर मग काय करायचं की एक कापड घ्यायचं मलमलचं, त्यामध्ये दही घालायचं. पाणी वाहून गेल्यानंतर जे घट्ट दही राहतं, जे घट्ट दही राहतं ते घालून त्याला असं फेटून घ्यायचं. दुसरं काय होतं की कधी कधी तुमचं दही आंबट असतं, मग काय करायचं? काही करायचं नाही, त्यामध्ये थंडगार पाणी घालायचं आणि थोडंसं असं मिक्स करून त्याला पुन्हा कापडात टाकायचं. पाणी वाहून गेल्यानंतर ते दही बाजूला काढायचं आणि असं फेटून घ्यायचं आणि त्यात थोडंसं दूध घाला, म्हणजे असं छान घाटणार दही तयार होतं. आणि अजून एक प्रकार, तुम्ही म्हणाल एक एक प्रकारच सांगत जातो, पण कसं आहे हा सगळा जो प्रकार आहे हा अनुभवातून निघालेला आहे. आम्ही कॅटरिंग करायचो ना तर तेव्हा हे सगळे प्रकार व्हायचे आणि त्याच्यातून शिकत गेलो. छान असं क्रीमी जर तुम्हाला रायता हवा असेल, मग आपलं फ्रेश क्रीम येतं की नाही, तर फ्रेश क्रीम त्याच्यात घालायचं. साधारण जर दोन वाट्या जर दही असेल तर पाव वाटी फ्रेश क्रीम घातलं, अप्रतिम असं रायतं तयार होतं. आता तुम्ही हे दही जे आहे या दह्याकडे थोडंसं व्यवस्थित बघा. बघा पाणी आहे का? नाही आहे. आता पाणी कुठे सुटतं? पाणी तोंडाला सुटतं जेव्हा रायता तयार होतो, पण आत्ता याला पाणी कुठे सुटतं ते बघा. आपण काकडी किसून ठेवली आहे तर काकडी किसून ठेवलं तर त्याला हे जे पाणी सुटतं हे मग रायत्यात जातं. म्हणून काय करायचं की काकडी घ्यायची आणि पिळून टाकायची. काकडीतलं पाणी काढून टाकायचं आणि ते दह्यात. गाजर, गाजराला काकडीच्या मानाने पाणी कमी सुटतं पण तरीही. टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, हे सगळं एकत्र करायचं आणि यामध्ये घालायचं भाजलेलं जिरं. आता हा काकडीचा रस किंवा गाजराचा रस जो आहे तो अगदी कमी प्रमाणात होता, म्हणजे फार फार तर पाव वाटी असेल, पण जेव्हा तुम्ही जास्त प्रमाणात बनवता, क्वांटिटीत बनवता, तर तो रस जास्त होतो, मग तो फेकायचा का? मुळीच फेकायचा नाही. तर काय करायचं? त्याचा सूप जेव्हा बनवता तर सूपमध्ये कमी येतो, किंवा एखादी भाजी बनवता, ग्रेव्ही बनवता, त्याच्यामध्ये हा कमी येतो. आणि समजा मेनूमध्ये नसेल जरी सूप, तरी एक व्हेजिटेबल सूप असा काहीतरी बनवा प्रकार, त्यामध्ये हा रस त्याला अजून चव वाढवायला काहीतरी टाका आणि खिलवा. दॅट्स इट. आता हे रायतं तयार केल्यानंतर वेळेवर जर मिक्स केलं, म्हणजे भाज्या सगळ्या तुमच्या पाणी काढून तयार ठेवा आणि दही वेगळं ठेवा, आयते वेळी मिक्स करा आणि सर्व्ह करा. मीठ आधी घालून ठेवलं तर पाणी सुटतं का असा काही लोकांचा प्रश्न असेल, पण जर तुम्ही भाज्यांचं पाणी व्यवस्थित काढून ठेवलं असेल तर त्याला वेगळं पाणी सुटणार नाही, आय गॅरंटी. जिरं वाजून घेऊ. तर याचा अर्थ असं नाही की हे आयत्याच वेळी करायचं, सगळं करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, मिक्स करा आणि सर्व्ह करा. पण एक दीड तास आधी जर तुम्ही तयार करून ठेवलं फ्रीजमध्ये तर याला काहीही धोका नाही. आणि गंमत कशी होते पुन्हा की तुम्ही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कित्येकदा हे रायतं प्रकरण जे आहे ना ते घट्ट होतं, मग काय करायचं? दूध घालायचं.
आणि आता हे रायतं मी मुद्दाम वाटीत देत नाही आहे, कारण तुम्हाला समजेल की याला पाणी सुटलेलं आहे की नाही. तर ही सगळी भांडी आणि या वस्तू आपल्या या खासियत बाजार मध्ये उपलब्ध आहे. आणि याची माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. आता यात अजून जर व्हेरिएशन आणायचं असेल तर तुम्ही काय करू शकता की मनुका असतात ना, मनुका पाण्यात भिजवून ठेवा, त्या छान टम्म फुगतात, त्या घाला. किंवा तुमच्याकडे अंगूर असतील, द्राक्ष, ते घालू शकता. किंवा डाळिंबाचे दाणे, ते सुद्धा याच्यात जाऊ शकतात. रायता फैलणं काय असतं समजलं असेल तुम्हाला, तर हा फैलू देऊ नका, ही रेसिपी फैलू द्या. म्हणजेच शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज. नमस्कार.